एमपीएससीमधल्या पदांची संख्या वाढवण्यासह एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याच्या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांचे मोर्चे निघत आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुण्यातही आज मोर्चा निघणार आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी समन्वय समिती यांच्या वतीनं हे जे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणातून हा मोर्चा सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जो मोर्चा आहे हा काढण्यात येणार आहे आणि विविध मागण्यांचं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते देखील काही मुली करणार आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच मागण्या काय आहेत ते जाणून घेऊयात. काय सांगशील, काय मागण्या आहेत तुमच्या एकूणच आणि कशा पद्धतीचे ह्या मोर्चाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे? सरकारने राज्यसभेच्या फक्त 69 जागा काढल्यात, जेव्हा की महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी राज्यसेवा एमपीएससी अशा परीक्षा देत असतात. तर आमची प्रमुख मागणी हीच आहे की राज्यसेवेच्या जागा वाढून कमीत कमी 500 जागांची जाहिरात काढावी, कारण गव्हर्नमेंटचा जीआर असा आहे की तुम्ही कमीत कमी प्रत्येक जाहिरातीच्या वेळेला 196 पेक्षा कमी जागा काढू नाही शकत. तर त्याच्यामुळे राज्यसेवेच्या जागा वाढवण्यात याव्या. त्याचप्रमाणे पीएसआय एसटीआय आणि एएसओ ही जी परीक्षा आहे ती मागच्या वर्षीपासून कंबाईन पद्धतीनं घेण्यात येते, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या दोन संधी हुकतात. तर आमची ही एक प्रमुख मागणी आहे की ती पीएसआय एसटीआय आणि एएसओची परीक्षा स्वतंत्र पद्धतीने घेण्यात यावी. तुम्ही काय सांगाल, काय मागण्या आहेत? प्रथम दृष्ट्या मी सांगेल की संयुक्त परीक्षा होती, त्यावेळी विद्यार्थ्यांना 3-3 संधी मिळायच्या. शासनानं एकच संयुक्त परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या संधी हिनवल्या असं मला वाटतं. जागांचं प्रमाणही त्या तुलनेत कमी आहे. 2014 260 पदांची पीएसआयची जाहिरात आली, 2015-16 जाहिरात आली नाही. 16 डिटली 1400 पर एकदम भरण्यात आली, 17 मात्र जानेवारीची जी ऍड एनॉर होती ती आज तगायत आलेली नाहीये. संयुक्त परीक्षेने आमचे दोन चान्स मॅम आम्हाला मिळत नाहीयेत, कारण जेव्हा विभक्त पद्धतीने परीक्षा होत होती तेव्हा आम्हाला अजून दोन चान्स मिळत होते, कारण एक वर्षभर आम्ही अभ्यास करतो आणि एका दिवसात आमच्या हातात ती संधी निघून जाते. नक्कीच लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससीची तयारी करत असतात, स्पर्धा परीक्षांकडे त्यांचे डोळे लागलेले असतात आणि त्यातून प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचं त्यांचं स्वप्न असतं, मात्र सरकारने त्यांना पुरेशी संधी उपलब्ध करून द्यावी अशीच एक मागणी जी आहे ती आता एमपीएससीच्या या सगळ्या विद्यार्थ्यांकडून केली जाते. त्यासाठीच आजचा हा जो मोर्चा आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. व्हिडिओजर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.